सर्वात पहिले नितेश राणे किंवा राणे कुटुंबियांनी याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. ते ज्या ज्या पक्षामध्ये आजपर्यंत गेले त्या त्या पक्षाची पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे, आणि अशी वाट लावत स्वतःची वाट लागलेली असताना आणि ज्या आता भारतीय जनता पार्टीचे जे काही हाल सुरू आहेत या सगळ्या हालवर त्यांच्या त्यांना जे काही मंत्रिपदं भेटणार होते ते मंत्रिपद आता काही भेटणार नाही अशी चित्र आता समोर महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि हे असे चित्र दिसताना की त्यांना अशी भीती आहे की आता आपल्या वाट्याचं कुठेतरी निघून गेलं आहे, आपला वाटा आता याच्यात काही भेटत नाही. म्हणजे आज सगळे पक्ष बदलून झाले, शेवटी ज्या पक्षात गेले तिथेही काही मिळायचे असे काही हे दिसत नाही, म्हणून हे असे स्टेटमेंट ते करत आहेत. आजपर्यंत शिवसेना नेहमी सामान्यासाठी उभी राहिलेली शिवसेना हा पक्ष हा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे. कुठलाही पक्ष आज तुम्ही बघा, शेतकऱ्याचे एवढे प्रश्न असतील, एवढे हमीभाव असायचा प्रश्न असेल, किंवा गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्न असेल, प्रत्येक गावागावात प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली ह्या शिवसेना पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांबद्दल तर बोलूच नाही, त्यांनी नुसतं शेतकऱ्यांना फिरव 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 पूर्ण फिरव पुरव केलेली आहे. आणि याच्यामुळं हे आज कुठतरी त्यांना जे काही त्यांनी बोलत होते की आम्ही महाराष्ट्र काबीज करू, एकटे महाराज काबीज करू, म्हणून आज ती वेळ त्यांच्याकडे आलेली आहे. नाहीतर हे असेच जर असले असते तर यांना महाराष्ट्राने बहुमताने निवडून दिलं असतं, यांना बहुमताने निवडून दिलं नाही, कारण हे नेहमी उद्योगपत्यांच्या मागे व्यापाऱ्यांच्या मागे उभे राहिलेले हे पक्ष आहेत. यांचे सगळे व्यापारी राजनीती हे नेहमी करत असतात. यांचे पक्षाध्यक्ष असो की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असो, हे कधीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले नाही, सामान्याच्या मागे उभे राहिले नाही. यांना फक्त अडाणी अंबानी सारखे उद्योगपत्यांचं सरकार हे असलेलं सरकार यांच्या मागे उभं आहे. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसला जो काही इगो म्हणू आपण त्याला, जो काही इगो त्यांच्या मनात आला होता की जे ओरडू ओरडू सांगितले मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, आणि जसं उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही मुख्यमंत्र्याचा अमरपट्टा घालून कोणी आलेलं नाही आहे, तर अशा प्रकारे असं मुख्यमंत्र्यांनी भाषण करून हे स्वतः हे करून घेतलेलं आहे. हा महाराष्ट्र इतका मोठा आहे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रापेक्षा स्वतःला मोठं समजून घेतलं आणि त्याचा अहंकार आज त्यांना नडतोय. आणि भविष्यात जसं भारतीय जनता पार्टीला काश्मीरमध्ये त्यांना महबूबा मुफ्ती चालले, कर्नाटकमध्ये पूर्ण घोडेबाजार करून त्यांनी सत्ता स्थापन केली, तर आम्हालाही सामान्य शिवसैनिकाला असं वाटतं की जर ते जर असे या इतक्या खालच्या राजकारण करू शकतात तर यांच्यापेक्षा आम्हाला आघाडी सरकारच्या सोबत जाणं, कधीही मुख्यमंत्री होणं आम्हाला कधीही चांगलं आहे.